मार्केट सर है सध्या माथेरान मध्ये युद्ध पातळीवरती पॉइंट्स रस्ते यांचं सुशोभीकरण चालू आहे आणि त्याच प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे हे रस्ते ते देखील आता सुशोभित होत आहेत. मात्र हे सुशोभित होत असताना या रस्त्यांवरती फ्लेवर ब्लॉकचा या नवीन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. परत आणि हेच फ्लेवर ब्लॉक घोडेवाल्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन येथील स्थानिक आशोपाल संघटनेने या गोष्टीला तीव्र विरोध केलेला आहे. यासाठी माथेरानच्या प्रशासनाला वारंवार कळवून देखील चढ उताराच्या ठिकाणी या ठिकाणी सर्रासपणे फ्लेवर ब्लॉकचा उपयोग केल्यामुळे या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. यासाठी जे आशोपालक या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आता जे विकासाचे कामं चालले आहेत माथेरानच्या दृष्टिकोनातून ते एक प्रकारे चांगले झाले आहेत. पण जिथे पॉईंटला जाण्याचा जो मुख्य रस्ता आहे तो इको पॉईंट आहे, तसंच शार्लट लेक आहे, त्या ठिकाणी म्हणजे कसं जे उताराचा भाग आहे संपूर्ण तिथे हा जो फ्लेवर ब्लॉक जर का लागला गेला तर 101% घोड्यांचा काहीतरी दुखापत होणार, त्याच्यावरतून कस्टमबरही पडणार आणि तो पूर्ण आळ ह्या घोड्यावाल्यावरती किंवा घोड्या चालकावरती येतो. आज मी एक स्वतः चालक असून मला माहिती आहे की उतरताना घोडे मी स्लोपला एकदम स्लोवरपणे नेतो घोडे, एवं मी स्वतः बसून पण घोडा कधी पळवत नाही. तेच कस्टमर घेऊन जाताना जर का त्याच शार्लट लेक म्हणा किंवा इको पॉईंट म्हणा या दोन्ही पॉईंटच्या ठिकाणी असा तीव्र उतार असल्यामुळे तिथं तर माझं एकच म्हणणं होतं की शासनाला सांगेन की उताराला ते फ्लेवर ब्लॉक बसू नये त्यांनी. आता माथेरानमधील दोन ठिकाणी आहे म्हणजे लेकला जायचे, एक तर पांडे प्ले ग्राउंडपासून आणि दुसरा आहे रिगल नाक्यापासून, ते एक ठिकाणीवरती तर तिथं फ्लेवर ब्लॉक बसून माथेरानचा हा घोड्यावाल्यांसाठी रस्ता बंद केला. त्याच्यानंतर आता लेक इको बोललं तर आमचे 8-10 पॉईंटचं सर्कल आहे, तिथं पण तुम्ही प्रशासनाने फ्लेवर ब्लॉक बसवल्यानंतर घोड्यावाल्यांच्या पोटावरती पाय आल्यानंतर आम्ही करायचं काय? कारण का पुढचे आत्ताच आमच्या म्हणजे घोड्यावाल्यांसाठी हे त्याच्या फ्लेवर ब्लॉकच्या जागेवरती जांभळा दगड बसवल्यानंतर आम्हाला काही त्रास होणार नाही. कारण का आत्ता तुम्ही बसून गेल्यानंतर ब्रेकलाईनच्या पुढे तुम्ही जावं फक्त बसून, तर घोडे कसे स्कीड होतात, स्कीड झाल्यानंतर कोणी पाडलं घोड्यावाल्यांनी पाडलं हे विचार काढणार नाही. फ्लेवर ब्लॉकमुळे पडलेले ते तुम्हाला ते विचार होणार नाही. कारण का या जागेवरती जे प्युअर ब्लॉक तुम्ही पॉईंटवरती बसवले असतात तोच पांढरा जांभळा दगड कधी रस्त्यावरती बसवला असता आज माथेरानमध्ये काय पर्यटकाने येतात बोलतात आम्हाला तर मातीची मजा घ्यायला यायची होती, पण हे प्युअर ब्लॉक तर काय मुंबईला पण याच्यापेक्षा 101 रस्ते भेटलेले आहे, तरी पण इथं येऊन आम्हाला असं वाटत नाही माथेरानमध्ये आलो आहे आम्ही, असं वाटतं आहे मुंबईमध्येच आम्ही फिरतोय प्युअर ब्लॉकवरती. मेरा कंपनी क्षत्रिय इंफ्रास्ट्रक्चर है जो नगर पालिका का काम जो सुमति बिला से बार हाउस नाका तक है. तो बार हाउस नाका से जो दूसरा मोरी है ना वहाँ से पत्थर का वो ढोंडिया मामा का घर के थोड़ा आगे उनका रास्ता है वहाँ तक पत्थर लगाने के लिए बोला है जांभा, और उधर दूसरा मोरी से नीचे बार हाउस नाका तक क्ले पेपर ब्लॉक लगाने के लिए बोला है नगर पालिका का जो साहब लोग है वो इंजीनियर लोग है. अडचणी म्हणजे आम्ही प्रशासनाला त्याच्या अगोदर पण कळवलेलं आहे की उतरण द्या तिथे आमच्या घोड्यांना नाल असल्यामुळे आमचे घोडे घसरतात आणि चार एक घोड्यांचा असं ॲक्सिडेंट पण झालेला आहे, त्यामुळे आम्ही प्रशासनाला एक पत्र दिलेलं आहे की जिथे उतरंड आहे तिथे जांभा दगड बसवण्यात यावा. म्हणजे आम्ही नाही दिलं आहे, शिवोंनी सांगितलं तिथे जांभा दगड बसवण्यात यावा, फ्लेवर ब्लॉक नको आहे.
आम्ही त्या ठेकेदारांचे जे इथे वर्कर्स आहेत त्यांना आम्ही 2 महिन्यापूर्वी इथे येऊन दाखवलं होतं की ह्या ह्या उतरंडीला आम्हाला फेरू लागू नकोय, तिथे तुमचा पर्यायी मार्ग जो का आहे तो तुम्ही तिथे लावा. पण तो तिथे न आमचं न ऐकता त्या लोकांनी तिथे उतरंडीला पण फेवर ब्लॉक लावलेत, म्हणून आमची लोक आक्रमक होऊन आम्ही इथे आलो. एकंदरीत इथल्या स्थानिक आशोपालकांचं एकच म्हणणं आहे की माथेरानचं माथेरान पण जपून आणि विकास कामे करताना या ठिकाणी पारंपरिक व्यवसायांना कुठेही गालबोट न लागणार याची स्थानिक प्रशासनाने देखील काळजी घेतली पाहिजे. यासाठी माथेरानच्या विकासाच्या आड आम्ही लोक नाही आहेत, मात्र आमच्या व्यवसायावर गदा आली तर त्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरून हे आंदोलन करू, असा देखील सज्जड इशारा आशोपाल संघटनेने प्रशासनाला दिलेला आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान.